बजट में। धन्यवाद। हेलो, आतापर्यंत चार सामने झाले। नागले काका मला कळवतात की चार सामन्यांमध्ये कोणीही चेसिंग केलेलं नाहीये, त्याच्यामुळे ज्यांनी पहिले बॅटिंग केली, ज्यांनी टार्गेट दिलं तेच संघ जिंकलेत असं मला या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर मॅच कडे वळणार आहोत। एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल, त्या अर्थातच या ठिकाणी सापोली आणि हिटवणे वाडी यांच्यामध्ये या ठिकाणी हा सामना रंगणार आहे या मैदानावरती। आजच्या दिवसातला खरं तर पाचवा सामना या ठिकाणी सुरू होतोय, स्टार्ट होतोय। आपण या ठिकाणी पाहू शकतोय की दोन्ही मल्लाढ्य टीम आहेत, समोरासमोर झुंज करणार आहेत। आणि आजच्या शुक्रवारच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिला सामना झाला होता स्नेहसागर वरवणे विरुद्ध धामणीवाडी, याच्यामध्ये स्नेहसागर वरवणे संघ विजय झाला। दुसरा सामना झाला मायणी विरुद्ध गोलनवाडी, याच्यामध्ये मायणी संघ विजय झाला। तिसरा सामना झाला जय भवानी आंबेगर विरुद्ध शिवराज आराव, याच्यामध्ये शिवराज आराव संघ विजय झाला। आणि आता जो सामना झाला चौथा सामनाच्या दिवसातला निफाड विरुद्ध ओमसाई गागोदे, याच्यामध्ये ओमसाई गागोदे संघ विजय झाला। आणि पाचवा सामना सुरू होतोय सापोली विरुद्ध हिटवणेवाडी, आपण तो सामन्याला सुरुवात होतीये। त्याच्यानंतर जो सामना होणार आहे वैजनाथ वरसई विरुद्ध राजे आराव, हा लास्ट मॅच पहिल्या दिवसात पहिल्या फेरीतला शेवटचा सामना या ठिकाणी होणार आहे। तर व्यासपीठावरती खर तर वैजनाथ वरसई संघाचे एक अनुभवी आणि ज्यांचं रायगड जिल्ह्यामध्ये नाव आहे असे उत्कृष्ट गोलंदाज, तेज रफ्तार गोलंदाजी करणारे आमचे सुभाषदादा शिंदे या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत। तसेच आमचा राज चौधरी हा सुद्धा वरसई एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज या ठिकाणी आपल्या स्टेजवरती पाहतोय। तर सामन्याला सुरुवात होतीये सलामीची जोडी मैदानामध्ये। मनोज जैनपुरे यावेळेला हलक्या हाताने चेंडू कट केलाय, फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र एक धाव मनोज जैनपुरे। चांगला बॅटिंग आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर जीवन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईकला जीवन पाटील आता येतोय आणि नॉन स्ट्राईकला अर्थातच मनोज जैनपुरे बॉलिंग मार्क वरती पहिला षटक प्रथम षटक हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। अक्षय गोळे स्वतः या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग पार्क वरती आणि दमदार खेळ होईल। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे इथे, मात्र या ठिकाणी शतरक्षक आपण पाहतोय, नऊ शतरक्षक आतमध्ये, दोन शतरक्षक मात्र बाहेर आहेत। हलक्या हाताने चेंडू कट केला आहे, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, इथे पुन्हा एक धाव खात्यामध्ये जमा केली। त्यांना माहिती आहे की अक्षयची गोलंदाजी आहे आणि अक्षय गोळे याच्या या तेज रफ्तार गोलंदाजीला आपल्याला मात्र प्रत्युत्तर एक एक धावेनं सिंगल द्यायचं आहे। इथे मनोज जैनपुरेने एक सिंगल धाव, जीवन पाटीलनं सिंगल धाव, धावा झाल्या दोन, दोन चेंडूंवरती दोन धावा आलेल्या आपण पाहतोय। योगेश दादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं, मॅन फ्रॉम वरसई मनपूर्वक स्वागत आहे आलेल्या सर्वांचं। आमचा यश चौधरी याचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, बऱ्याच दिवसातून भेट झाली। यश चौधरी आमचा स्नेह आहे आणि मनपूर्वक स्वागत। आणि खर तर स्वराज्य प्रतिष्ठान, स्वराज्य इलेव्हन संघामध्ये ज्यांनी आम्हाला खर तर सहकार्य केलं होतं, आमचा अनिकेत सुद्धा या ठिकाणी एक बॅट्समन चांगला वरसईचा या ठिकाणी अनिकेत याचं सुद्धा आगमन झालंय। अनिकेत हुसगे यावेळेला आपण पाहतोय की चेंडूला परोर हिरलं गेलं, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे। चार धाबा या ठिकाणी मिळणार आहेत सापोली टीमला। जबरदस्त चेंडू होता, चेंडूला या ठिकाणी थर्डमॅनच्या बाजूने अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये, लेफ्ट हँड बॅट्समन असल्यामुळे थर्डमॅन नाहीये तर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं गेला। आता सुद्धा चांगल्या रीतीने या ठिकाणी चेंडू कट करतोय, क्षेत्ररक्षक चेंडू नाही अडवू शकत, चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार आलाय, काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती अर्थात मनोज जैनपुरे याची लगातार दोन चेंडूंवरती दोन चौकार, इज ऑन हॅट्रिक मनोज जैनपुरे। मन्या सुरबे ज्याला या ठिकाणी म्हणतात, आला रे आला मन्या सुरबे आला, आणि इथे मात्र मन्या अर्थात मनोज जैनपुरे याच्याकडून लगातार दोन चौकार गेलेले, त्याच्यामुळे काय जबरदस्त रणनीती मैदानामध्ये पाहायला मिळतीये। आणि अक्षय गोळे सारख्या या गोलंदाजच्या चेंडूला एक उत्कृष्ट समाचार मात्र या ठिकाणी फलंदाजाकडून पाहायला मिळत आहे। तीन षटकार मारले तर 151 रुपयाचा पारितोषिक असणार आहे, पण इथे मात्र 40 प्लस मेंबर यांच्याकडून या ठिकाणी हे पारितोषिक आहे, पण मात्र संधी गमावली। इथे मात्र दोन धावा त्यांना कंप्लीट केलेल्या आहेत, जबरदस्त खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते। दोन धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि पहिलं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती म्हणजे 12। इथे मात्र आवर्त घ्यावं लागणार आहे, अक्षय गोळे पाहतोय गोलंदाजी, कारण पहिलं महत्वाचं षटक असताना पहिल्या षटकामध्ये खरं तर कंजूस गोलंदाजी करणं गरजेचं होतं। यावेळेला मात्र या ठिकाणी शतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी कट केलाय आणि मात्र इथे आणखीन एक चौकार आलाय। काय जबरदस्त
जास्त क्लास पाहायला मिळाला बॅटिंगच्या माध्यमातून. पहिली बॅटिंग करायची त्यामुळे जास्तीत जास्त धावा आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केलेली गोलंदाजी थोडी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग तर अतिशय जबरदस्त झाली आणि इथे मात्र चार धावांना फायदा झाला. संघाची एकूण धाव संख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा या ठिकाणी खर्च केल्यात अक्षय गोळे यानं आणि अद्याप कोणतीही विकेट नाहीये. त्यामुळे निश्चितच आपण जर पाहिलं तर इथे मात्र चाणक्य भरी गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. तर काय होईल मैदानामध्ये काय होणार आहे आपण प्रत्यक्ष पाहतोय. पण सर्वांचं लक्ष मॅच कडे करणं हा हाय व्होल्टेज अतिशय महत्वाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो आज शुक्रवारचा दिवस दुपारच्या सत्रानंतर प्रेक्षकांची गर्दी थोडी हळूहळू वाढत जाणार आहे. संध्याकाळी मात्र प्रेक्षक पाहायला मिळतील. पण मात्र काय देखण्या स्वरूपाचं आयोजन आपण बघू शकतोय की ग्राउंडला संपूर्ण रेड पट्टी पाहायला मिळते ऑरेंज पट्टी सुद्धा आहे आणि चार तंबू प्रेक्षकांसाठी तर एक मोठा प्रशस्त असा हा शामियाना उभा केलाय. तो अर्थात अतिथींसाठी आपण या ठिकाणी पाहतोय. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरा षटक हाताळण्यासाठी चेंडू घेतलाय स्वतः रुपेश जाधव यानं. या षटकामध्ये कदाचित त्याला कंजूस गोलंदाजी करायची असेल एखाद विकेट घेणं सुद्धा गरजेचं असेल. कारण पाहतोय सापोलीची ही जोडी मैदानामध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते सापोली टीम कडून मनोज जेनपुरे आणि जीवन पाटील. यावेळेला फुलटा चेंडू तितका चांगला समाचार मात्र क्षेत्रक्षकाच्या डोक्यावर मारलेला हा लपटे ढीट मोठा फटका पहिल्या चेंडूवरती प्रहार. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. हा आलाय षटकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. यावेळेला मात्र जीवन पाटील इज ऑन फायर. काय जबरदस्त फटका आपण पाहिलाय. आणखी एक फटका घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय पण हा जातोय बाउन्स होऊन चेंडू जाईल सीमारेषा पार. हा आलाय वन बाउन्स चौकार. चार धावा एक षटकार आणि चौकार या दोन चेंडूंवरती 10 धावा आल्या. डीजे मास्टरला संधी. थँक यू डीजे मास्टर. एक षटकार आणि चौकार धाव संख्या 26 विदाउट लॉस बिगर केस नुकसान पर 26 रन. चेंडू टाकायचा तर कसा टाकायचा हा मोठा प्रश्न पडतोय. इथे मात्र प्लॅनिंग फसलं गेलं. यावेळेला खरा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. खर तर लेग कट करणं गरजेचं होतं पण रुपेश जाधवनं त्याला मात्र या ठिकाणी फटका घेऊ दिला नाही. चेंडू हा खरा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू केलाय. सरळ सुरेख झेल फलंदाज बाद पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला. जीवन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन आउट. चार चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला जीवन पाटील याचा. पण पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली होती तर नंतर एक षटकार आणि एक चौकार आणि यावेळेला मात्र जेलच्या स्वरूपात ही विकेट त्याची गेलेली आहे. पण मात्र दोन चेंडूंवरती काय क्लास फटके जे फटके खर तरी या षटकामध्ये पाहिजे होते ते मात्र या ठिकाणी त्यांनी खेळून काढलेले आहेत. पण इथे मात्र विकेट घेण्यामध्ये रुपेश जाधव सुद्धा यशस्वी झालाय त्यामुळे धावा कदाचित या ठिकाणी पुढे येणाऱ्या चेंडूंवरती कमी धाव संख्या देण्याचा त्याचा निश्चितपणाने प्रयत्न असेल. पण नवीन फलंदाज अर्थात तडाखेबाज फलंदाज अक्षय पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. पंचांकडून गार्ड घेतोय. इथे मात्र खेळण्यासाठी अगदी परफेक्ट लेंथ आणि लाईन वरती सज्ज झालाय. दरम्यान रुपेश जाधव यांचा हा पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल पंचांच्या अगदी उजव्या बाजूने चेंडू खेळून काढतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एक धावेनं समाधान मानावं लागेल कारण क्षेत्ररक्षक अगदी अचूक या ठिकाणी आपण पाहतोय. आणि चेंडू मात्र त्यांनी उचल केली चेंडू फेकला गेला. इथे मात्र एकच धाव मिळाली सिंगल. एक धावेने धाव संख्येमध्ये भर पडली. 27 धावा 10 फलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला कारण ज्यावेळेला आपण पाहिलं की फर्स्ट ओव्हर मध्ये पॉवर प्ले होता त्याच्यानंतर पॉवर प्ले हटवलं गेलं. इकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलंय. आपण पाहतोय रुपेश जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्क वरती लेफ्ट हँड बॅट्समन जो की अतिशय जबरदस्त ज्याची आपण या ठिकाणी खेळी पाहिलेली आहे. अर्थात मनोज जेनपुरे स्ट्राईकला खेळतोय.
अतिशय जबरदस्त बघा नक्की पणसे या ठिकाणी ठरवतील, जोरदार अपील केलंय. काय घडलंय मैदानामध्ये, मॅचची कणात साठली का कि काय झालं, मैदानामध्ये जोरदार अपील केलं जात आहे, पण नक्कीच या ठिकाणी पणसे कळवतील. मॅचची कडा साठून चेंडू गेला इष्टरक्षकाच्या जाळ्यात, त्याच्यामुळे इथे मात्र परतावं लागलं मनोज जेनपुरीला. मॅचची कडा साठून चेंडू इष्टरक्षकाने बरोबर जज केलाय, त्यामुळे इथे मात्र मनोज जेनपुरीला परतावं लागतंय. ही विकेट आहे, इथे मात्र सांगितलं गेलंय की फलंदाज मात्र महत्वाचा बाद ठरतोय. चेंडू बॅटची कडा साठून चेंडू गेलेला इष्टरक्षकडे, इथे मात्र महत्वाचा गडी गारत. हा दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला येतोय सापोली टीमला, हा दुसरा हादरा. ही विकेट तंबूच्या आसऱ्याला. दरम्यान आपण जर पाहिलं तर मात्र या ठिकाणी पहिला बाद झाला होता जीवन पाटील झेलच्या स्वरूपात, दुसरा बाद या ठिकाणी कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मनोज जेनपुरे. आणि अक्षय मात्र या ठिकाणी मैदानामध्ये आहे, नवीन फलंदाज जातोय वासुदेव. दोन्ही बॅट्समन अतिशय चांगले बॅट्समन मैदानामध्ये आहेत. अजूनही धावा होतील सापोली टीमच्या बाबतीत बोलायचं झालं तर येणारा प्रत्येक बॅट्समन हा चांगला हिट हिटर आहे, त्याच्यामुळे बिग हिटर असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी चांगले फटके खेळेल अशी अपेक्षा आहे. इथे मात्र क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा वारंवार बदल केला जातोय. रुपेश दळवीचा षटक जर पाहिलं तर पहिल्या दोन षटकांवरती पहिल्या सॉरी दोन चेंडूंवरती या ठिकाणी दोन मोठे प्रहार झाले होते, एक षटकार आणि चौकार, पण तदनंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतं रुपेश जाधव याच. खतरो से खेलने वाले कोई खिलाड़ी कहते हैं अक्सर, लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हिंदी में अक्सर कहा जाता है. इरादे नहीं हो तो रास्ते भी आसान हो जाते हैं, और सच्ची लगन से हो तो सपने भी साकार हो जाते हैं. जोरदार अपील फलंदाज बाद, लेग बिफोर द विकेट, LBW आउट, आणखी एक हादरा सापोली टीमला, तिसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला, परतावं लागेल इथे मात्र वासुदेव याला. आणि षटक संपलंय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 3-27. डीजे इथे मात्र आपण पाहतोय की विकेट आपल्याला पाहायला मिळाली, तीन विकेट तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वासुदेव मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन झाला, त्याला संधी मिळाली नाही. राहुल मला असं वाटतंय मैदानामध्ये, यस राहुल नो स्ट्राईकला, पण स्ट्राईकला मात्र अक्षय आपण पाहतोय. आणि बॉलिंग पार्कवरती हे तिसरं षटक टाकण्यासाठी निशित याच्याकडे या ठिकाणी हा चेंडू सोपवलाय. निशित कशी गोलंदाजी करतो आपल्याला पाहायचंय. अक्षय मात्र या ठिकाणी मैदानामध्ये अद्याप क्रीज मध्ये आहे, हा सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला गेलाय, तिसऱ्या षटकाला या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतोय. षटकातला पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय की क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. अक्षय पाटील याच्या बॅटीतून आलेला हा वन बाउन्स, चौकार, चार धावा. डीजे मास्टरला संधी. हॅलो, राजा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दरम्यान षटकातला चेंडू अक्षयनं पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू कट केला, आणि चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू बाउन्स होतोय, पण क्षेत्ररक्षक बाउन्स होताना चेंडू अडवत नाही. चेंडू बाउन्स झाल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलेला आणखीन एक अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत चौकार, शारदा वाडीज. थँक्यू डीजे मास्टर. क्रिकेटमध्ये परिवर्तन असावं लागतं, चेंडू एखादा चौकार गेला तर
निश्चितपणाने केलाय पण ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी अडवलाय आणि यस क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार आणि ही चौकारांची हॅट्रिक. अक्षय पाटील अतिशय जबरदस्त खेळी मैदानामध्ये. सापोलीचा हा गुणवंत खेळाडू यांना या ठिकाणी लगातार तीन चेंडूंवरती तीन चौकार. अक्षय पाटील ब्रँडेड चौकार चार धावा डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. निश्चित मात्र लगातार तीन चेंडूंवरती हाणामारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मात्र पूर्ण केली आहे आणि इथे मात्र एकच सभेवरती असा चेंडू टाकणं गरजेचं होतं पण त्या चेंडूवरती खरं तर हा लिक्कट असता कदाचित तर नक्की चौकार पाहायला मिळाला असता पण चेंडू हा ऑफला असल्यामुळे ऑफ स्टंप दी ऑफ मारा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र एकच धाव मिळाली. सिंगल टेकन वन रन एक धावीने धावसंख्येमध्ये भर पडली. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 40. वा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल चार धाव्यांसाठी. हा राहुलचा राहुल भी हम भी किसी से कम नाहीये. राहुलच्या बॅटीतून आलाय चौकार डीजे. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की अलीकडच्या मोसमामध्ये हेटवडेवाडी संघ गोलंदाजीमध्ये थोडासा कमजोर पाहायला मिळतोय कारण बॅटिंग लेवलला त्यांनी 50-60 धावा सुद्धा केलेल्या आहेत पण गोलंदाजी मात्र त्या पद्धतीचे नाही होत. यावेळेला मात्र चेंडू उचली घेऊन जातोय सरळ इष्टरक्षकाच्या जाळ्यात. षटक संपलं. शेवटचा चेंडू फक्त या ठिकाणी डॉट आलाय. नंतर पाच चेंडूंवरती मात्र या ठिकाणी 16-17 धावा त्यांनी बहाल केल्या. त्याच्यामध्ये 17 धावा या ठिकाणी बहाल केल्यात निश्चितनं. पाच चेंडूंमध्ये शेवटचा चेंडू डॉट आलाय. चार चौकार त्याच्यामध्ये लगावले गेलेत. आपण पाहिलं राहुलच्या बॅटीतून एक चौकार आला आणि चौकारांची हॅट्रिक अक्षय पाटीलने केली त्यामुळे मात्र या ठिकाणी एक सिंगल मिळाली होती आणि इथे मात्र 17 धावा या ओव्हर मध्ये. तर तीन षटक झालेले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3-44. उर्वरित एक षटक बाकी आहे. तर षटक कोण घेणार हे आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी टॉस साठी यायचंय वैजनाथ वरसई विरुद्ध राजेराव. वैजनाथ वरसई संघाचे आलेले आहेत राजेराव आणि आमचा काजू अभिषेक. पण त्याला काजू नावाने जास्त फेमस आहे अभिषेक पेक्षा आणि त्याचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. जरा कॅमेरा फिरवा एक क्षणचित्र घ्या बघा कारण तो आता स्नेहसागर वरवणेचा कोच आहे मी म्हणेन कारण तो प्रत्येक वेळेला तो जात असतो असा काजू. याचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि दीप पाटील याच्या शुभ असते काजू याचं या ठिकाणी स्वागत. अभि याचं या ठिकाणी स्वागत. आणि तो खर तर व्हॉट्सअपला जाम फेमस झालाय. व्हॉट्सअपला तुम्ही जर बघितलं तर त्याचे तुम्हाला इन्स्टावरती सुद्धा तो फेमस आहे. इन्स्टाला सुद्धा त्याच्या स्टोरी तुम्हाला पाहायला मिळतील असा काजू उर्फ अभि अभि उर्फ काजू याचं या ठिकाणी स्वागत. धन्यवाद. तर शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय सनी. धावा देईल का धावा वाचवेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. सनी काय करतोय पाहायचंय. गोलंदाज उंच फुरा गोलंदाज आहे आणि समोर खेळतोय अक्षय नॉन स्ट्राईकला राहुल. ही जोडी मैदानामध्ये आहे. इथे मात्र धावा रोखणं गरजेचं असणार आहे पण एकीकडे पाहतोय तर अक्षय मात्र या ठिकाणी त्याची बॅट या ठिकाणी तळपताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय फेकी करणार मात्र इथे थ्रो व्यवस्थित येत नाहीये. इथे मात्र दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण. अजून एक झाली असती धाव पण त्यानं नाकारलं. काही घाई करायची गरज नाही कारण विकेट एखादा चांगला चेंडू आला तर त्याला बाहेर पोहोचवला जाईल असं कदाचित त्यांनी ठरवलं असेल किंवा चेंडू लागला असं मला असं वाटतंय. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी नाकारली तिसरी धाव घेण्यामध्ये. हरकत नाहीये पण दोन धावा मिळालेल्या आहेत. दोन धावांवरती समाधान मानलंय. 46 धावा धाव फलकावरती बघा चांगला आहे. चेंडू हा ब्लॉक हॉल होता. चेंडू हा या ठिकाणी खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मिस फिल्डिंग होती आणि मात्र इथे दिला असता तर नक्कीच या ठिकाणी विकेट मिळाले असते. दोन धावा मात्र या ठिकाणी मिळालेल्या आहेत. दोन धावा मिळतात सापोली टीमला. हेटवणेवाडी संघाविरुद्ध खेळत असताना पहिल्या इनिंग मध्ये या चौथ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. 3-48 धावा. अजूनही चेंडू बाकी आहेत. चार चेंडू बाकी आहेत. 48 धावा धाव फलकावरती. अक्षय स्ट्राईकला खेळतोय अक्षय लव पाटील. आताचा चेंडू हा इस्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. सनी याला पनिश केला इकडे पंचांनी. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या एक धावेनं वाढतीये.
शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अजूनही मान्यवर येतील कारण उद्याचा दिवस सुद्धा सुट्टीचा दिवस आहे. परवा मात्र या ठिकाणी संडे हॉलिडे साजरा करण्यासाठी बरेच जण या ठिकाणी या मैदानावरती येतात. अगदी आपल्या हातातलं काम टाकून सुद्धा सुट्टी काढून रविवारी ज्यांची हजेरी असते. दरम्यान षटकातला हा चेंडू यावेळेला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय सीमारेषा लगत. बघितलंय सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र त्यांनी दोन धावा वाचवलेल्या पाहायला मिळतात. त्या दोन धावा मात्र पळून काढल्या गेल्यात अक्षयनं आणि दोन धावीनं धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झाल्या 50 क्रॉस झालेली आहे. धावा झालेल्या 3-51 धावा. धावसंख्या 51. जीवन पाटील बाद झाला. त्याच्यानंतर मनोज जेनपुरे सुद्धा बाद झाला. वासुदेव बाद झाला. हे तीन महत्वाचे मोहरे टिपले गेले. पण नंतर मात्र या ठिकाणी अक्षयनं मैदानामध्ये करामत केलेली आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट खेळ. आताचा चेंडू चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूला चांगला समाचार द्यायचा होता पण बॅट आधीच उचलली गेली. चेंडू परफेक्ट टायमिंग नसल्यामुळे चेंडू जाते डॉट. निर्धाव बिंदी गेंद अक्सर कहा जाता है. बहुत बढ़िया गेंदबाजी सनी की तरफ से. एक बार देखा हमने कि दो दो रन यहाँ पे जोड़ लिए थे लेकिन उसके बाद ये बिंदी गेंद. मारुती पाटील माजी सरपंच यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. काकांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचंय. षटकातला हा पुढचा चेंडू यावेळेला प्रशांत गुळे चेंडूची उचल करतोय पण पाहिजे तसा थ्रो हातात नाहीये. पण इथे मात्र दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण. थ्रो व्यवस्थित नसल्यामुळे इथे दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे. दोन धावेनं पुन्हा एकदा धावसंख्यामध्ये भर. 53 धावा धाव फलकावरती 53. श्रीसाई युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातोय आणि लाईव्ह प्रेक्षक सुद्धा वर्ग आज जे नोकरी संदर्भात कामानिमित्त बाहेर आहेत ते आज क्रिकेटचा आनंद घेत आहेत. उद्या मात्र या ठिकाणी आमचे पानेरचे सुद्धा काही मंडळी आहेत जे कामानिमित्त बाहेर आहेत ते सुद्धा उद्या पाहायला मिळतील आणि पेनप्रभातले तमाम रसिक प्रेक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पेनप्रभावमध्ये मग कुठे स्पर्धा मला असं वाटतं फक्त उपसरपंच चषक आहे वरती पण परवा त्याला त्या ठिकाणी संधी एक ओपन साठी असणार आहे. यावेळेला मात्र इथे एकच स्पर्धा आपण पाहतोय. षटकातला हा चेंडू इथे मात्र दोन धावा. यस षटक संपलं. एकूण धाव संख्या झाली आहे 55. 56 धावा पाहिजेत विजयासाठी. 56 टू विन. 56 धावा पाहिजेत विजयासाठी. चेंडू पुरवा कृपया ग्राउंड मध्ये चेंडू पुरवायचा आहे. 56 टू विन. 56 धावा 24 चेंडूंमध्ये करायचे आहेत हेटवण्यामध्ये टीमला. आणि या ओव्हर मध्ये नागरे काका मला कळत आहेत की पहिल्या चेंडूवरती डबल, दुसऱ्या चेंडूवरती धावा घेतल्या डबल, तिसरा चेंडू वाईट गेला होता पण चौथ्या चेंडूवरती डबल, पाचवा चेंडू डॉट गेला होता, त्याच्यानंतर सहाव्या चेंडूवरती डबल आणि सातव्या चेंडूवरती परत डबल. त्याच्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये 5 वेळेला धुरे आल्यात आपण पाहू शकतोय. जबरदस्त खेळ मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 56 धावा विजयासाठी गोळा करायचे तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद. हॅलो थँक्यू डीजे मास्टर. चांगली धून तुम्ही ऐकवली. खरं तर आनंद शिंदे म्हटलं की महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगामध्ये गळ्यातलं ताईत बनलंय गायन गायन क्षेत्रामध्ये आनंद शिंदे मिलिंद शिंदे. अगदी आपल्या मनात म्हणजे कुठलंही श्री सत्यनारायणची महापूजा जरी असली तरी त्यांचा आवाज ऐकल्यानंतर आपण मंत्रमुग्ध होऊन जातो असे अर्थात आनंद शिंदे मिलिंद शिंदेची गाणी. आणि नवीन पोपट हा याच्यावरती खरं तर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या गायन क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. नवीन पोपट हा नवीन सुद्धा गाणं आलंय. धन्यवाद. तर टॉस साठी यायचंय अर्थात वज्रात वर्षही विरुद्ध
राजे आराव आणि या सामन्याचा नाणेफेक करतील आमचे माजी सरपंच सन्माननीय मारुती पाटील यांना विनंती करतो की या सामन्याचा आपण नाणेफेक करायचा आहे. वजनात वरसई विरुद्ध राजे आराव यांच्यामध्ये या ठिकाणी ही पुढची लढत होणार आहे. कृपया कॅमेरामन आपण टॉस बॉक्स कडे कॅमेरा घ्या. माजी सरपंच मारुती पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केलं जातोय. राजे आराव आणि वजनात वरसई यांच्यामध्ये या ठिकाणी नाणेफेक होते आपण बघतोय. अर्थातच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. आजच्या दिवसातला हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहिला. फर्स्ट राऊंड मधला लास्ट मॅच वजनात वरसई विरुद्ध राजे आराव. टॉस केलं जातोय. टॉस नक्की कोण जिंकणार, टॉसचा बॉस कोण होणार हे आपल्याला पाहायचंय. आणि अर्थात वैजनाथ वरसे संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेल्याने निर्णय सांगितला आम्हाला अमर कळवतोय. चार षटकांचा सामना असेल आणि नक्कीच आपण या ठिकाणी बोलणार आहोत. मॅच कडे बोलतोय पण निर्णय आपल्याला लगेच येईलच. तोपर्यंत आपण पाहूया सेकंड इनिंगला सुरुवात होते. इथे मात्र हेटवणेवाडी विरुद्ध सापोली हेटवणेवाडी संघाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रथम शतरक्षर स्वीकारला होता. फलंदाजी करीत असताना सापोली संघानं या ठिकाणी 55 धावा केल्या आणि 56 धावा विजयासाठी गोळा करायचे. पंच ग्रीन सिग्नल मला देत आहेत. सामन्याला सुरुवात होतीये. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मनोज जैनपुरे मन्या सुर्वे याच्याकडे या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. आला रे आला मन्या सुर्वे आला षटकातला पहिला चेंडू घेऊन. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा होता. वाईट बॉल. यस पंचांच्या पंच सांगतात की अर्थात इष्टीच्या खूप बाहेर आहे. लेग इष्टीच्या बाहेर पंचाने वाईट करार केलाय मनोज जैनपुरेला आणि या अवांतर धाबेनं अकाउंटला सुरुवात झाली आहे. आपण बघतोय स्ट्राईकला खेळतोय रुपेश जाधव. नॉन स्ट्राईकला अक्षय गोळे मैदानामध्ये दाखल झालेला आपण पाहतोय. पहिला बॉल व्हाईट बॉल. हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र हा फसवा चेंडू आहे. पाहिजे तसा समाचार नाही. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू घेता आला नाही त्यामुळे हा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धाव संख्या एक बिनबाद एक. पुढील होणारा सामना वैजनाथ वरसे विरुद्ध राजे आराव. वैजनाथ वरसे संघानं फिल्डिंग घेतलेली आहे. राजे आराव संघ बॅटिंग करायची आहे. या षटकातला हा चेंडू व्यवस्थित या ठिकाणी व्यवस्थित गॅदर करता आला नाही. इथे मात्र एक धाव कम्प्लीट केली गेली आहे. फटका या ठिकाणी फसला होता खरं तर मी सांगेन पण मात्र शतरक्षक फंबल झालाय. एक धाव मात्र या ठिकाणी कम्प्लीट. एक दाबीनं धाव संख्येमध्ये भर पडते. संघाची धाव आणखी इन असता तर नक्की या ठिकाणी त्रिफल आपल्याला पाहायला मिळाला असता. पण मात्र अक्षय गोळे नाकामयाब असफल. आताचा चेंडू वाईड बॉल. किती वाईड झाले काका. तिसरा वाईड मनोज जैनपुरे यांच्याकडून. वाईड नंतर डॉट नंतर परत वाईड. परिस्थिती थोडीशी अवघड आहे पण मात्र बोनस स्वरूपामध्ये धावा मिळतायत. पण एखादा चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र तिथली गॅप भरून काढण्याचा प्रयत्न मनोज जैनपुरे सुद्धा करतायत. त्यामुळे आताचा चेंडू कार्पेटला घासत कार्पेटला गुदगुदी करत चेंडू आलाय सरळ या ठिकाणी डीप मिडॉनच्या बाजूला. इथे मात्र एकच धाव सिंगल मिळाली. एकच धाबेनं समाधान मानावं लागेल. संघाची धाव संख्या एक धाबेनं वाढतीये. धाव संख्या होती ती पाच बिनबाद पाच बिगर किसी नुकसान पर पाच रन. हालांकि पहिला ही ओवर बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर उसमें तीन वाइड आए लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी अभी तक. अतिशय सुंदर देखना आयोजन आके गोल्डन चषक मला पाहायला मिळतं. ताज लावला या चषकांना. इथे मात्र चेंडू थोडासा टर्न होतोय. चेंडू जावडेला बॅटची कडा चाटून गेला. क्षेत्रक्षकाला वाटलं चेंडू आपल्याकडे. चेंडू बाउन्स झाल्यानंतर चेंडू टर्न झाला आणि चेंडू सरळ सीमारेषा गाठतोय. त्यामुळे या चेंडूवरती आल्या चार धावा. डीजे मास्टरला संधी बजाव. थँक यू डीजे मास्टर. लास्ट बॉल वन टू गो. नऊ धावा आतापर्यंत आपण बघतोय स्क्रीन वरती. तीन वाईटच्या आहेत बाकी आपण बघतोय की या ठिकाणी या चार धावा आल्यामुळे नऊ धाव धाव संख्या. धाव फलकावरती पाहायला मिळते. यावेळेला चांगला कट करतोय. स्कोर लेग डीप स्कोर लेगच्या बाजूला चेंडू ढकललाय सरळ सीमारेषा पार. या लास्ट चेंडू वरती आलाय हा दणदणीत खणखणीत चौकार. चार धावा मिळतील. षटक संपलं. डीजे मास्टरला संधी. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. पहिलं षटक संपलं असं वाटलं की मनोज जैनपुरे या ठिकाणी कंजूस गोलंदाजी करतायत की काय. पण यावेळेला मात्र शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं की चौकार. त्याच्यानंतर आणखीन एक चौकार अशा या ठिकाणी या भूमिकेमध्ये
हेटवणेवाडी टीम चांगल्या धाव संख्येवरती या ठिकाणी पोहोचलेला आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, कोणताही लॉस नाहीये। रुपेश जाधव नॉन स्ट्राइकला, स्ट्राइकला अक्षय गोळे आपल्याला पाहायला मिळतोय। दमदार खेळ मैदानामध्ये आहे आणि अजूनही 18 चेंडू आणि चेंडू 38 धावा असं समीकरण या ठिकाणी असणार आहे। 18 चेंडू 38 धावा गोलंदाज वापरलाय। अक्षय पाटील यांना चेंडू आपल्याकडे घेतलेला आहे। आपण पाहतोय सापोलीचा हा अष्टपैलू कामगिरी करणारा, ज्यांनी अतिशय जबरदस्त खेळ केला मैदानामध्ये। अक्षयनं एक चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली, नंतर डबल एक सिंगल, अशा पद्धतीने त्याची धावसंख्या बॅटिंगच्या माध्यमातून पाहत असताना या वेळेला चेंडू लाभ केलाय, उडवलाय, सरळ हेटवणे डॅमच्या दिशेनं मारलेला हा प्रेक्षणीय अक्षय गोळे ब्रांडेड षटकार, छक्का दे धक्का। डीजे वाले को फिर एक बार मौका। थैंक यू। खरतर या सात आवेन धाव संख्येमध्ये भर पडले, धाव संख्या 19। अक्षय पाटील या ठिकाणी अक्षय टू अक्षय असा मारा पाहायला मिळतोय। इकडून गोलंदाज ते इकडून फलंदाज, अक्षय पाटील गोलंदाजी करतोय आणि अक्षय गोळे मात्र त्या ठिकाणी फलंदाजी करतोय। पण काय क्लास फटका पाहिला, डीप स्कोर लागला। ये भी गेंद उड़ाना चाहते थे लेकिन सही तरीके से नहीं बैट पर ले पाए। और ये बिंदी गेंद बहुत अच्छी, बहुत अच्छा कम बैक मैं कहूंगा। बहुत पहली गेंद में छक्का आया था लेकिन उसके बाद ये बिंदी गेंद। अक्षय जाधव सुद्धा कमाल आहे मैदानामध्ये आपण पाहतोय। षटकारानंतर चेंडू डॉट टाकणं सुद्धा ही कला मैदानामध्ये पाहायला मिळते। यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते मात्र सुरेख जेल। अक्षय गोळे याला मात्र या ठिकाणी परतावं लागेल। जेलच्या स्वरूपात ही महत्वपूर्ण विकेट आउट। डीजे मास्टरला संधी। थँक यू। आपण पाहतोय की अक्षय गोळे मात्र बाद झालाय। जेलच्या स्वरूपात हा पहिला विकेट तंबूच्या असताना ज्याच्यावरती खर तर मदार आहे संपूर्ण संघाची, त्याची विकेट मात्र जेलच्या स्वरूपात अक्षय पाटीलनं त्याला सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय। त्यामुळे निश्चितच पहिलं विकेट या ठिकाणी तंबूच्या असताना तर अक्षय गोळे बाद झालाय। जागा सांभाळण्यासाठी त्याचा छोटा भाऊ प्रशांत गोळे मैदानामध्ये दाखल झालाय। मैदानामध्ये क्रिकेटमध्ये आपण पाहिलं दोन सख्खे भाऊ कशा पद्धतीने खेळ करू शकतात, तर हेटवणेवाडी संघाकडे हे दोन मोठे अर्थात ही जोडी कमालीची जोडी आहे। अक्षय गोळे आणि प्रशांत गोळे त्याचा छोटा भाऊ मात्र या ठिकाणी मैदानामध्ये दाखल, खेळपट्टीवरती दाखल झालाय। अक्षय पाटील याचा हा पुढचा चेंडू असेल प्रशांत गोळे याच्यासाठी। पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल ब्लॉक हॉल पद्धतीने चेंडू होता, चेंडू हा खडून करतोय पण मात्र एक धाव या ठिकाणी मिळाली। दुसऱ्या धावेसाठी वळणार का, तर इथे मात्र दुसरी धाव सुद्धा चेंडू येण्याचा अवधी होता, त्या वेळेचा फायदा उचलत दुसरी धाव या ठिकाणी सिंगलची सिंगल धावेमध्ये डबल कन्वर्ट केलंय आणि दोन धावा या ठिकाणी मिळत आहेत। दोन धावेने धाव संख्येमध्ये भर पडते, संघाची एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 56 धावा विजयासाठी गोळा करीत असताना एक बाद 21 अजूनही धावांची गरज असणार आहे कारण हे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे। इथे मात्र बॅटची कडा चाटून चेंडू गेलाय सरळ इष्टरक्षकाच्या जाळ्यात। काय कमालीची गोलंदाजी, अक्षय पाटीलचं कौतुक या ठिकाणी नक्कीच होतं टाळ्या बाजून। बॅटची कडा चाटली, चेंडू कॉट बिहाइंड झालेला आपण पाहतोय। इथे मात्र प्रशांत गोळे याला मात्र तंबूचा रस्ता गाठावा लागतोय। विकेट आउट, नो डाऊट, दिस इज अ परफेक्ट आउट। डीजे थँक्यू डीजे मास्टर। हिटवणेवाडी संघाला अर्थात प्रशांत गोळे याला घाई करायची काहीच गरज नव्हती कारण एक विकेट आधी गेला होता, त्यामुळे विकेटवरती टिकणं महत्वाचं होतं। पण यावेळेला घाई कुठेतरी नडली आणि गोलंदाज, मी त्याची घाई नडण्यापेक्षा गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे। बघा गोलंदाजानं चेंडू टाकला होता, यावेळेला थोडासा स्विंग करण्याचा चेंडू घेतला, बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू
यष्टिरक्षक जीवन पाटील यांच्याकडे गेला आणि जीवन पाटीलने सुद्धा त्याला व्यवस्थित जज केलं। त्याच्यामुळे ही झेलच्या स्वरूपात विकेट आपण पाहिली, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात विकेट पाहिली। गोलंदाजाचं कौतुक आहे की तिथे मात्र फलंदाजा असफल पाहायला मिळाला, अकार्यक्षम पाहायला मिळालाय। निश्चित नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन, इथे मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद आउट, आणखीन एक विकेट तंबूच्या आसराला। इथे मात्र पडझड पाहायला मिळते हेटोनवाडी टीमची। दुसरं षटक झालेलं आहे, दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती, अर्थात पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आल्या, या षटकामध्ये पाहिजे तसा समाचार मिळाला नाही। पहिल्या चेंडूवरती षटकार गेला होता, तदनंतर मात्र चांगला कमबॅक या ठिकाणी पाहिलं। दोन षटक झालेले आहेत, धावा झालेले आहेत 3-21 आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावा। तर मॅच अद्याप संपलेला नाही, पण बॅटिंग होणं गरजेचं आहे। मॅच मध्ये अजूनही रंगत आहे, जर या ओव्हर मध्ये आणखी 15-1 धावा आल्या तर निश्चितपणे हेटोनवाडी संघ सुद्धा पुढे जाऊ शकतो, पण 15 धावा तरी किमान 15 आसपास धाव संख्या येणं गरजेचं असणार आहे। नवीन बॅट्समन जाते सनी, मात्र रुपेश जाधव अद्याप मैदानामध्ये आहे, तोपर्यंत अशा पल्लवीत असणार आहे। पण काय होईल, रुपेश जाधव आणि सनी आता या दोघांवरती मदार असणार आहे हेटोनवाडी टीमची। बारा चेंडू आणि 35 धावा, किरणेचा हा चेंडू, चेंडूला गती आहे बघा, चेंडू मात्र या ठिकाणी हा व्हाइट बॉल आहे आणि चेंडूला गती असल्यामुळे चेंडू हा सापडत नाही कुठल्याच फिल्डरला, त्याच्यामुळे चेंडू जातो सरळ बॅकवर्ड पॉइंटला। तिकडे मात्र 4 धावा आणि एक व्हाइटची अशा 5 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील। या बोनस स्वरूपामध्ये 5 धावा मिळत आहेत, 5 धावीने धावसंख्येमध्ये भर पडतीये। धावसंख्या टोटल झालेली आहे ती म्हणजे 26, या 5 धावा काउंट केल्या गेल्यात 21, तदनंतर या 5 धावामध्ये 26 धावा धाव फलकावरती आपण बघतोय। रुपेश जाधव समोर खेळतोय आणि बॉलिंग पार्क वरती किरण, याचा पुढचा चेंडू, किरणचा पुढचा चेंडू, सरळ बॅटने या ठिकाणी चेंडू खेळण्याचा फलोत्रो मध्ये चेंडू अडवला गेला। काय सुंदर आपण पाहतोय, चेंडू तितकाच चांगला सुंदर या ठिकाणी फिल्डिंग आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू। नीरज, नीरज, नीरज यांना टाकलेला चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि यावेळेला झेल होती का बघायचं आहे। तर आणखीन एक झेल, इथे मात्र आणखीन एक महत्वाचा मोहरा टिपला गेलाय। रुपेश जाधव जसं या ठिकाणी आपण अक्षयचा झेल पाहिला तसाच मात्र या ठिकाणी झेल जातोय, तो अर्थात रुपेश जाधव याचा सेम कॅच आणि तोच फिल्डर, त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी रुपेश जाधव याला परतावं लागेल। विकेट झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद आउट, डीजे मास्टरला संधी। हॅलो, थँक्यू डीजे मास्टर। 4 फेब्रुवारी 5 फेब्रुवारीला व्हीपीएल वर्से प्रीमियर लीग च देखणं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अर्थातच अनेक दिग्गज खेळाडू वर्सेमध्ये आहेत। आपल्याला माहिती आहे जावळी असेल, करोटी असेल, वर्से असेल, आष्टा असेल, निफाड असेल, दाबोदे आहे, अशा अनेक गावांमधून त्या ठिकाणी वर्से प्रीमियर लीग मध्ये खेळ करतात। वर्सेचे तर दिग्गज खेळाडू आहेतच, म्हणजे व्हीपीएल तुम्हाला पाहायला मिळेल नक्की, त्याचा आस्वाद तुम्ही 4 आणि 5 फेब्रुवारीला घ्या। सर्व प्रेक्षकांनी त्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सुभाष शिंदे यांनी आवाहन केलंय। चेंडू निर्धाव केलेला आहे। खर तर आपण पाहिलं की ज्या वेळेला अक्षय गोळे बाद झाला तर प्रशांत आणि रुपेश यांनाच या ठिकाणी मैदानावरती खेळ करणं गरजेचं होतं, पण प्रशांत सुद्धा विकेट देऊन बसला, निश्चित गेला। त्याच्यानंतर मात्र इकडे रुपेश सुद्धा जाधव परतला आणि पाहिजे तसा समाचार नाहीये। इकडे मात्र विकेट घेतल्यामुळे मात्र या ठिकाणी जखडून ठेवलं हेटोनवाडी टीमला। सुंदर गोलंदाजी नीरज, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्क वरती पुढे येऊन खेळा, पुढे सहसावत या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय। शतरक्षक नाहीये, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, या चेंडूवरती आल्या 4 धावा। हा जातोय दणदणीत खणखणीत चौकार, आर पार चौकार, डीजे।
थैंक यू। खरतर आज हिटनवाडी टीम का खेल पहाड़ी आमे गजानन पवार आज वे वे का इतने अपने हाथ काम टाकन मैच पहा आले मैच मात्र तसे बघायला मिळत नाहीये। यावेळेला मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये झेल होते का बघायचंय पण मात्र सुरेख झेल फलंदाज बाद आणखी डीजे मास्टरला संधी। खेळामध्ये तेवढा उत्साह नाहीये त्याच्यामुळे नक्कीच आम्ही नाराज आहोत पण मात्र या ठिकाणी आपण समालोचक काय करू शकतो तर जे मैदानामध्ये घडते त्याचा लाईव्ह प्रत्यक्षरण आपण सांगू शकतो पण इथे मात्र विकेट गेलेली आहे आणि ही विकेट मला वाटतं पाचवी विकेट तंबूच्या अस्त्राला डीजे मास्टर सहा चेंडू आणि सव्वीस धावा सहा चेंडू सव्वीस धावा विजयासाठी ऑफिशियल ड्रिंक ब्रेक पटकावला होता त्यावेळेला अतिशय जबरदस्त खेळ आपण पाहिला होता पटकावला होता त्यावेळेला अतिशय जबरदस्त खेळ आपण पाहिला होता पण यावेळेला मात्र सहा चेंडू आणि सव्वीस धावा गोलंदाज वापरलाय शेवटचा षटक टाकण्यासाठी सापोलीचा हा गोलंदाज पराग बघा चेंडू चांगला आहे पण या चेंडूला समाचार पाहिजे तसा नाही हा जर अक्षय गोळे त्या ठिकाणी असता तर नक्की त्याने पॉइंट लेग क्षेत्रामध्ये हा एखादा चौकार किंवा षटकार खेचला असता पण सनी मात्र या ठिकाणी असफल या सनीला सुद्धा खेळायचंय पण आपण परफॉर्मन्स नक्की जिंकू किंवा हरू पण युद्ध आपले सुरू म्हणेन की चेंडू डॉट आणखीन एक चेंडू डॉट काय कमालीची गोलंदाजी बघा लगातार दोन चेंडू डॉट निर्धाव चेंडू पराग काय गोलंदाजी बघा या मोसमामध्ये पराग याला चेंडू दिलाय आणि आणखीन एक काय कमालीची गोलंदाजी लगातार तीन चेंडू डॉट पराग वरती काय विश्वास ठेवलाय कर्णधाराने आणि पराग शेवटचा षटक ज्यावेळेला सहा चेंडू सव्वीस धावा असताना तीन लगातार चेंडू डॉट काढलेत या आपल्या बाजूला त्यांनी खरं तर सामना झुकवलेला पाहायला मिळतोय। सनी मात्र या चेंडूला काही समजू शकत नाहीये हिट करण्याच्या नादामध्ये स्वतः फलंदाज षटकातला हा चेंडू इथे मात्र हा व्हाइट बॉल बघा तीन चेंडू डॉट टाकल्यानंतर हा व्हाइट बॉल आलाय कौतुक केल्यानंतर मात्र या ठिकाणी हा चेंडू व्हाइट बघा हा नो बॉल यस थ्री हिट असणार आहे नो बॉल आहे सामन्याची औपचारिकता बाकी आहे कंटाळवाणा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण चुरस नाहीये त्यामुळे निश्चितच एका बाजूला सामना खरं तर आहे पण इथे मात्र सिंगल धाव एकच धावेवरती समाधान मानावं लागेल हिटनवाडी टीमला आपण काय चुकलो आपण काय खेळ केला हे मात्र या ठिकाणी त्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे कारण बऱ्याच वेळेला आपण जात असतो क्रिकेटमध्ये खरतर परिवर्तन आपल्या मध्ये घडवणं गरजेचं असणार आहे मित्र म्हणेन सामन्याची औपचारिकता बाकी आहे पराग गोलंदाजी करतोय पण एकदा पुढचा चेंडू बघा वॉटर कॅच अतिशय जबरदस्त वासुदेवनं या ठिकाणी हा सुरेख झेल घेतलाय आणि इथे मात्र मॅच संपली सामना संपलेला आहे इथे मात्र सापोली टीम ने पुढच्या फेरीमध्ये सेकंड राऊंड मध्ये गेलेला आहे सापोली संघ हेटोनाडी संघानं चांगला खेळ दाखवला थोडस काहीतरी परिवर्तन करावं लागेल आपल्या खेळामध्ये तर नक्कीच तुम्हाला पुढच्या टाइमला तुम्हाला नक्की यश मिळेल पण मात्र हेटोनाडी संघ पराभूत होतोय दोन्ही टीमचं सतत आभार विजय टीमचा हार्दिक